हेलो फ्रेंड्स, आता आपण सायन्समधील प्रकाश हा टॉपिक बघू. प्रकाश या टॉपिकवरती आपल्याला आयोगाने प्रत्येक वेळेस भरपूर सारे क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, त्यासाठी हा टॉपिक आपल्यासाठी खूप म्हणजे महत्त्वाचा आहे. तर बघू आपण प्रकाश या चॅप्टरविषयी. प्रकाश म्हणजे काय असते? दृष्टीची संवेदना निर्माण करणारी विद्युत चुंबकीय पारणी आहे. तर प्रकाश मानवाला दिसत नाही, तो अदृश्य आहे. प्रकाशामुळे मानवाला मात्र वस्तू दिसू शकतात. कोणत्याही वस्तू मानवाला दोन परिस्थितीमध्ये दिसू शकतात. एकतर वस्तू स्वतः प्रकाशाचे उद्गम असली पाहिजे, जसं की सूर्य आहे, किंवा वस्तूने प्रकाशाचे परावर्तन केले पाहिजे, जसं की चंद्र. सूर्याच्या चंद्रावर पडून परावर्तित होणाऱ्या एकूण प्रकाशापैकी केवळ किती? 7% प्रकाश हा पृथ्वीवर पोहोचतो. ओके, 7%. त्यामुळे चांदणेही शीतल वाटतात. पृथ्वीवरून चंद्राचा 59% भाग दिसत असतो. चंद्र दररोज 50 मिनिटे उशिरा उगवतो. हॅलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी दिसत असतो. तर हॅलेचा धूमकेतू अगोदर 1986 दिसला होता, त्यामुळे आता तो कधी 2062 दिसणार आहे. ओके, विद्युत चुंबकीय तरंगाचे गुणधर्म काय काय आहेत बघू आपण. आता विद्युत चुंबकीय तरंग ही संकल्पना सर्वात पहिल्यांदा मांडली होती मॅक्सवेल यांनी. ओके, मॅक्सवेलनी विद्युत चुंबकीय तरंग संकल्पना मांडली. विद्युत चुंबकीय तरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज नसते. विद्युत चुंबकीय तरंग हे उदासीन असतात. विद्युत चुंबकीय तरंगाचे प्रसारण अवतरंगाच्याच म्हणजे ट्रान्सवर्स ऊर्जा स्वरूपामध्ये असतं. विद्युत चुंबकीय तरंग हे प्रकाशाच्या वेगाने प्रवास करत असतात. विद्युत चुंबकीय तरंगांमध्ये ऊर्जा व ऊर्जा आणि संवेग या दोन्ही गोष्टी असतात. विद्युत चुंबकीय तरंगाची तरंगलांबी किती असते? 10^-14 m तर 10^+14 m दरम्यान असते. विद्युत चुंबकीय तरंग काय आहेत नेमके ते बघू आपण. आता विद्युत चुंबकीय तरंगामध्ये बघा, रेडिओ वेव्ज येतात, म्हणजे रेडिओ लहरी, इन्फ्रारेड वेव्ज, ओके, अवरक्त तरंग म्हणतात त्यांना, व्हिजिबल रेज म्हणजे दृश्य किरण, अल्ट्राव्हायलेट रेज म्हणजे काय असतं, जंबूपान नीलहरित किरण म्हणतात त्यांना, एक्सरेला क्षयकिरण म्हणतो, आणि गॅमा रेज. ओके, विद्युत चुंबकीय पट्टा रेडिओमध्ये बघा वारंवारता किती असते, वारंवारता पण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कुणाची किती आहे तर असं बघा, आता रेडिओ वेव्हची किती आहे? 10^14 hertz. ओके, 10^14 hertz येते. सूक्ष्मलहरींची 10^8 hertz म्हणजे वाढत जाते. अवरक्त किरणाचं बघा, 10^12 दृश्यप्रकाशाचा आहे, व्हिजिबल लाईटचा 10^15 hertz. अतिनील किरण अल्ट्राव्हायलेटचा येतो 10^16 hertz. ओके, गॅमा किरणांचा 10^20 hertz येतो वारंवारता. म्हणजे हे झालं यांचा चढता क्रम. ओके, रेडिओ वेव्ह, सूक्ष्मलहरी, अवरक्त किरणे, दृश्यप्रकाश, अतिनील किरणे आणि गॅमा किरणे यांची वारंवारता चढत्या क्रमाने आहे. ओके, आणि तरंगलांबी जर म्हणलं तर तरंगलांबी किती येते रेडिओ वेव्हची? 1 m/10³. ओके, सूक्ष्मलहरी 10^-2 येतो. अवरक्त किरणे हे 10^-5 येतो तरंगलांबी. दृश्यप्रकाश 0.5 × 10^-6, अतिनील किरणे 10^-8 येतो, आणि गॅमा किरणे म्हणलं 10^-12. ओके, हे कमी होत जाते तरंगलांबी यांची, पण वारंवारता वाढत जाते. ओके, म्हणजे आता वारंवारतानुसार कसं लक्षात ठेवायचं बघा, हा झाला चढता क्रम झाला हा. ओके, आणि हा झाला उतरता क्रम. आता दृश्यप्रकाशामध्ये बघा कलरचं कसे आहे फ्रिक्वेन्सी. तर कलरची फ्रिक्वेन्सी ही कशी आहे, तांबड्या कलरची बघा सर्वात कमी असते फ्रिक्वेन्सी, 400 to 484. ओके, ऑरेंजची 484 to 508 येलो, ग्रीन, आपल्याला आकडेवार तर काही विचारणार नाहीत, पण हा क्रम फ्रिक्वेन्सीचा क्रम कसा असतो. आता एक ट्रिक पण आहे बघा, ताना पी ही निपा जा, सर्वांनाच माहिती आहे ताना पी ही निपा जा. त्याप्रमाणे आपण लक्षात ठेवतो, ता म्हणजे तांबडा, ओके, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, ओके, जांभळा, अशा प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो. वेवलेंथनुसार म्हणलं तर वेवलेंथ त्यांची त्याच क्रमाने कमी होत जाते. ओके, सर्वात जास्त वेवलेंथ येते रेड कलरची, आणि सर्वात कमी फ्रिक्वेन्सी ते रेड कलरची, अशा प्रकारे लक्षात ठेवावं लागेल. ते अतिनील किरणे अल्ट्राव्हायलेट रेज जांभळ्या रंगाच्या तुलनेत वारंवारता जास्त, तर तरंगलांबी त्यांची कमी असते. ओके, आणि इन्फ्रारेड हा लाल रंगापेक्षा कमी वारंवारतेचा तर जास्त तरंगलांबीचा भाग आहे. वेगवेगळ्या रंगाची वारंवारता ही वेगवेगळी आहे, म्हणून त्यांच्यासाठी असलेला वक्रीभवन निर्देशांकही वेगवेगळा असतो. रेडिओ व्यूजमध्ये बघा निर्वातातील वेग हा प्रकाश एवढा असतो रेडिओ व्यूजचा. रेडिओ लहरी तयार करण्यासाठी प्रेषक यंत्रांचा वापर केला असतो. रेडिओ तरंग हे मानवनिर्मित किंवा निसर्गनिर्मित पण असू शकतात, यांची वारंवारता मात्र कमी असते. याचा उपयोग कसाठी करतात? दूरसंचारांसाठी, मोबाईल, रेडिओ प्रक्षेपण यासाठी केला जातो. रडार म्हणजेच काय तर रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंगमध्ये, आणि वायरलेस कम्प्युटर. ओके, दुष्परिणाम म्हणजे DNA वर होऊ शकतो, रक्ताचा कर्करोग होऊ शकतो यामध्ये रेडिओ लहरीमुळे.
सूक्ष्म लहरी लहरी म्हणलं तर मायक्रोवेव्स, यामध्ये उच्च वारंवारता असलेल्या लहरी असतात त्या, यांचा उपयोग पदार्थ गरम करण्यासाठी, ब्लूटूथ वायफाय यामध्ये पण होत असतो, मोबाईल ब्रॉडबँड रडार यामध्ये पण मायक्रोवेव्स असतात, GPS यंत्रणेमध्ये नेव्हिगेशनसाठी पण दाखवलं जातं. दुष्परिणाम काय त्याचे, तर उती डोळ्यांवर परिणाम करतं, मोबाईलमुळे मेंदूवर परिणाम होऊ शकतो. आता अवरक्त किरण म्हणजेच काय, इन्फ्रारेड व्ह्यूज, यांची तरंगलांबी दृश्यप्रकाशापेक्षा जास्त असते आणि याचा शोध 1800 विल्यम हेरोल यांनी लावला होता. इन्फ्रारेडचा शोध कोण लावला, विल्यम हरोल यांनी लावला होता. ह्या सूर्यापासून येणाऱ्या किरणे आहेत तर बाहेर पडताना उष्णता उत्सर्जित करतात. याचा उपयोग कशासाठी करतो, आपण रिमोट कंट्रोलमध्ये जेव्हा पुरेसा दृश्यप्रकाश नसतो त्यावेळेला आपल्या नाईट व्हिजन डिव्हाइसमध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये सांधेदुखी, स्नायूदुखी यावरसुद्धा उपचार करण्यासाठी वापरतात. हवामानशास्त्रात वापर केला जातो. दुष्परिणाम म्हणजे उष्मा जाणवते, डोळ्यांचा परिणाम होतो. की दृश्यप्रकाशामध्ये बघा, व्हिजिबल लाईट स्पेक्ट्रममध्ये आपल्या डोळ्यांना दिसणारा प्रकाश आहे, लाल रंगाची सर्वात जास्त तरंगलांबी असते तर जांभळ्या रंगाची सर्वात कमी असते. याचा उपयोग विविध रंगांचा उपयोगासाठी होतो लेझर प्रिंटरमध्ये. दुष्परिणाम रेटिना खराब करते, ही व्हिजिबल लाईट जो स्पेक्ट्रम असतो ना तो रेटिना खराब करू शकतो. अदृश्य प्रकाश अवरक्त किरण यामध्ये दृश्य प्रकाशामध्ये बघा, तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा, आपण आताच बघितला तो. जर याचे तरंगलांबी तरंगलांबी आपण म्हणलं तर दृश्यप्रकाशामध्ये बघा, सर्वात जास्त जांभळ्या कलरचे असं उलटं जावं लागेल आपल्याला. ओके, जांभळा, पारवा, निळा, हिरवा, पिवळा, नारंगी, तांबडा अशा प्रकारे. आणि फ्रिक्वेन्सी म्हणलं तर आपल्याला तांबडा, नारंगी, पिवळा उलटं दिशेने, हिरवा, निळा, पारवा, जांभळा अशी वाढत जाते. ती अतिनील किरणं म्हणजेच काय, अल्ट्राव्हायलेट रेट, दृश्यप्रकाशापेक्षा पण ते लहान असतात, क्ष किरणांपेक्षा मोठी असतात, सूर्यप्रकाशामध्ये असतात ती. यांचा उपयोग हा बारकोडमध्ये केला जातो फायर डिटेक्शनसाठी, ड जीवनसत्व मिळण्यासाठी पण उपयोग होतो, त्वचा रोगावर पण उपचार करण्यासाठी, अन्नपदार्थाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी पण वापरतात, वैद्यकीय क्षेत्रामध्ये निर्जंतुकीकरणासाठी, DVD CD-वरील माहिती वाचण्यासाठी, बोटांचे ठसे घेतल्यावर त्यांची पडताळणी करण्यासाठी पण वापर होत असतो. ओके, अतिनील किरणांचा उपयोग लक्षात ठेवावा लागेल कुठे कुठे होतो. आणि दुष्परिणाम काय, अतिनील किरणाचा, तर दृष्टीपटल म्हणजे रेटिनावर होत असतो किंवा त्वचेचा कर्करोग पण होतो जास्त प्रमाणात झाला तर. क्ष किरणे म्हणलं तर 1895 रॉन्टिनच्या शास्त्रज्ञाने क्ष किरणाचा शोध लावला. ओके, कोणी लावला क्ष किरणाचा शोध, 1895 रॉन्ट जेन यांनी लावला. ओके, वारंवारता जास्त असते क्ष किरणाची, खूप जास्त ऊर्जेचे वहन करतं, बहुतांश वस्तूंना भेदण्याची क्षमता असते. याचा उपयोग वेदकशास्त्रामध्ये रोगाच्या निदानासाठी होतो, बॅगमधील सामान ओळखण्यासाठी, हिऱ्यांची शुद्धता तपासासाठी पण क्ष किरणाचा वापर होतो. याचा दुष्परिणाम जर जास्त झाला तर जास्त वापर केल्यास आपण कर्करोग होण्याची शक्यता असते. ओके, आता गॅमा किरणांमध्ये बघा, अतिशय जास्त वारंवारता व क्ष किरणांपेक्षा जास्त ऊर्जेचे वहन करतं. याचा उपयोग हा कर्करोगातील पेशींना मारण्यासाठी, अन्नपदार्थाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी केला जातो. आता विद्युतचुंबकीय तरंग कशामध्ये नाही आहेत, तर कॅथोड रेज म्हणजेच अल्फा. ओके, यामध्ये विद्युतचुंबकीय तरंग नाहीत. अल्फा रेज, बीटा रेज यामध्ये पण नाही आहेत. साऊंड व्ह्यूज ध्वनी तरंगामध्ये पण विद्युतचुंबकीय तरंग नाही आहेत. अल्ट्रासोनिक व्ह्यूज श्रव्यातील ध्वनी तरंग यामध्ये पण विद्युतचुंबकीय तरंग येत नाहीत. ओके, कॅथोड रे, अल्फा रे, बीटा रे, साऊंड व्ह्यूज, अल्ट्रासोनिक व्ह्यूज प्रकाश हे ऊर्जेचे एक रूप आहे. डच शास्त्रज्ञांनी हायजिन्स यांनी प्रकाशाचे स्वरूप तरंगाचे असते असं सांगितलं होतं. ओके, न्यूटनसारख्या काही शास्त्रज्ञांनी मात्र प्रकाश हा सूक्ष्म कणांच्या स्वरूपामध्ये असतो असे सांगितले होते. अशा सूक्ष्म कणांना फोटॉन असे नाव दिलं होतं. दृश्यप्रकाश हा विद्युतचुंबकीय तरंगाच्या पट्ट्यात जंबूपार किरण व अवरक्त किरण यांच्या दरम्यान असतो. दृश्यप्रकाशाची लांबी किती, 3900 ते 7800 एमस्ट्रॉंग एवढी असतो. ओके, एंजीस्ट्रॉम एवढी असते किंवा 400 ते 700 नॅनोमीटर एवढी. प्रकाशाचा वेग सर्वात पहिल्यांदा रोमन नावाच्या शास्त्रज्ञांनी 1678 गुरुच्या उपग्रहाच्या गतीचा अभ्यास करून मोजला होता. सर्वात जास्त उपग्रह गुरु या ग्रहाचे आहेत. गुरु म्हणजेच 68 उपग्रह आहेत गुरुला. ओके, त्याच्यानंतर शनिग्रहाचे येतात. ओके, सर्वात जास्त उपग्रह गुरुला येतं 68. सर्वात जास्त कृत्रिम उपग्रह म्हणलं तर पृथ्वीचे आहेत. ओके, सर्वात जास्त उपग्रह गुरूंना आणि सर्वात जास्त कृत्रिम उपग्रह म्हणलं तर पृथ्वीला. प्रकाशाचा वेग निर्वातामध्ये सर्वात जास्त असतो. ओके, 300,000 किलोमीटर पर सेकंद एवढा असतो. प्रकाशाचा वेग वेगवेगळ्या माध्यमामध्ये बघू आपण. निर्वातमध्ये किती असतो बघा, 3.00 × 10⁻¹ एवढा असतो. पाण्यामध्ये 2.25 × 10⁻¹ एवढा असतो. काचमध्ये 2.00 × 10⁻¹ एवढा असतो. प्रकाशाचा वेग निर्वातापेक्षा हवेमध्ये 0.03% कमी होतो. जसं की निर्वातामध्ये 300,000 किलोमीटर पर सेकंद, तर हवेमध्ये जवळपास निर्वाता एवढाच असतो. प्रकाशाचा वेग निर्वातापेक्षा पाण्यामध्ये 25% कमी होतो.
निर्वातामध्ये 3×10^5 किलोमीटर पर सेकंद असतो की प्रकाशाचा वेग निर्वातापेक्षा काचेमध्ये 33% कमी होतो. प्रकाशाचा वापर करून आपणास खगोलीय अंतर पण मोजता येत असतं. एक प्रकाश वर्ष म्हणजे काय असतं? प्रकाशाने एका वर्षामध्ये जेवढं कापलेलं अंतर असतं त्याला एक प्रकाश वर्ष म्हणतात. म्हणजेच एक प्रकाश वर्ष म्हणजे काय? 9.46×10^12 किलोमीटर. ओके, 9.46×10^12 किलोमीटर होय. ओके, 9.46×10^15 होय त्याच्यामध्ये मीटर येतो. ओके, एक प्रकाश सेकंद अंतर म्हणलं तर 3×10^5 किलोमीटर आहे. प्रकाशवर्ष हे खगोलीय अंतर मोजण्याचं एकक आहे आणि पार्सेक हे खगोलीय अंतर मोजण्याचे प्रकाशवर्षापेक्षा पण मोठे खगोलीय अंतर जर मोजायचं असेल तर पार्सेक वापरतात. एक पार्सेक म्हणजे जवळपास 3.25 प्रकाशवर्ष. ओके, 3.25 प्रकाशवर्ष आहे एक पार्सेक. म्हणजे सूर्य व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर 14,96,00,000 किलोमीटर आहे. ओके, सूर्य व पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतरालाच एक खगोलीय एकक असं म्हणतात. एक खगोलीय अंतर म्हणलं तर 1.496×10^8 किलोमीटर. सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाश येण्यासाठी 8.3 मिनिटे किंवा 8:20 लागतं. सूर्यापासून पृथ्वीवर प्रकाश येण्यासाठी किती लागतो? 8.3 मिनिटं किंवा 8:20 एवढा वेळ लागतो किंवा 500 सेकंदही. चंद्रावर पृथ्वी यांच्यातील सरासरी अंतर हे 3,84,400 किलोमीटर एवढं आहे. चंद्रावरून पृथ्वीवर प्रकाश येण्यासाठी 1.28 सेकंद लागतात. ध्रुवतारापासून पृथ्वीवर प्रकाश येण्यासाठी 300 वर्ष लागतात. याचा अर्थ काय होतं? ध्रुवतारा पृथ्वीपासून 300 प्रकाशवर्ष इतका दूर आहे. म्हणजेच आपणास आज दिसत असलेला ध्रुवतारा 300 वर्ष जुना आहे. एका दिवसामध्ये 86,400 सेकंद असतात. गॅमारेजचा शोध कोण लावला होता? हेनरी बेक्वेर यांनी लावला होता. ओके, गॅमारेजचा शोध हेनरी बेक्वेर यांनी लावला. एक्स रेचा शोध रॉन्टीजन यांनी लावला होता. म्हणून या किरणाला रॉन्टीजन किरण असंही म्हणतात. जंबुपार म्हणजेच काय? अल्ट्राव्हायलेट किरण. याचा शोध कोण लावला होता? रिटरनी लावला होता. ओके, कोणी कशात शोध लावला हे पण थोडक्यात लक्षात ठेवूया. गॅमारेज, हेनरी बेक्वेर, एक्स रे, रॉन्टीजन. ओके, जंबुपार म्हणलं तर अल्ट्राव्हायलेट रे म्हणलं तर रिटरनी लावला होता. दृश्यपारणाचा शोध हा न्यूटननी लावला होता. ओके, दृश्यपारण म्हणलं तर न्यूटन. अवरक्त किरण म्हणजे इन्फ्रारेडचा शोध लावला होता हर्षल नावाच्या. हर्षल, ओके, हर्षल नाही, इन्फ्रारेड, हर्षल. दृश्यपारण म्हणजे व्हिजिबल रेज, न्यूटन. लघु रेडिओ लहरचा शोध हा व्हेनरीज यांनी लावला होता. लघु रेडिओ, व्हेनरीज. दीर्घ रेडिओ म्हणलं तर मार्कोनी. आणि रेडिओचा शोध कोण लावलेला आहे? मार्कोनीनेच लावलेला आहे. जगदीशचंद्र बोस किंवा बसू यांनी देखील रेडिओचा शोध लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी पुढे वेगळं संशोधन केलं होतं. ते म्हणजे वनस्पती नाही सिमिदिना असतात हा महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडला होता. क्रिस्कोग्राफ हे वनस्पतीचे वाढ मोजण्याचे उपकरण आहे. ओके, काय? क्रिस्कोग्राफ. ओके, क्रिस्कोग्राफ हे वनस्पतीची वाढ मोजतं. त्याच्यामध्ये याचा शोध कोण लावला होता? जगदीशचंद्र बोस यांनी. ओके, वनस्पती वाढीचा शोध एकक मोजायचा शोध कोण लावला? जगदीशचंद्र बोस यांनी. काय एकक होतं ते? क्रिस्कोग्राफ. ओके, आता प्रकाशाचं परावर्तन बघू आपण. परावर्तन म्हणजे काय असतं? एखादा पृष्ठभाग आहे आणि त्याच्यावर जर प्रकाशकिरण पडलं आणि ते प्रकाशकिरण पुढच्याच माध्यमातून परत फिरतं, त्या किरणाला आपण काय म्हणतो? प्रकाशाचं परावर्तन म्हणतो. आता इथे पृष्ठभाग दाखवला बघा. या पृष्ठभागामधून जर इथून नाही का ही स्तंभिका आहे. ओके, ही स्तंभिका आहे. इथून जर एखादा किरण आला असा आणि तो किरण काय झाला? आपाती किरण इकडून आले आणि मग हे परावर्तित कुठे झाले? बघा, इथे परावर्तित झाले. ओके, त्याच माध्यमातून या साईडला ते परावर्तित झाले. हा परावर्तन कोण झाला आणि हा झाला आपातन कोण म्हणतात त्याला. ओके, हा आहे आपातन कोण आणि हा आहे परावर्तन कोण. आपात बिंदू कुठे तयार झाला? मग जिथे दोन्ही पण येणारा किरण आणि जाणारा किरण जिथे भेटतो त्याला आपात बिंदू असे म्हणतात.